नमस्कार, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्या आधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. रेकॉर्डवरील आरोपीची चाकू भोसकून हत्या, नागपुरात हत्येचं सत्र सुरूच. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या होल्डिंगचे विद्रुपीकरण, संतप्त भाजपचे जिल्हा परिषदेपुढे धरणे. गोवारी समाजाचा रस्ता रोको आंदोलन, लाखोच्या संख्येने गोवारी बांधव रस्त्यावर. आता सविस्तर वृत्त. नागपुरात मागील काही दिवसापासून हत्येचं सत्र सुरूच आहे. अशातच काल रात्री एका रेकॉर्डवरील आरोपीची हत्या झाल्याचं समोर आलं. मृतकाचे नाव शेख फिरोज उर्फ पकिया असे असून तो स्मिथ बारजवळ आपला पानठेला चालवायचा. वर्चस्वासाठी हत्या झाल्याची चर्चा असून वाठोळा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हा वाठोळा पोलीस स्टेशन हद्दीत राहत असून स्मिथ बारजवळ आपला पानठेला चालवायचा. मृतक पक्या उर्फ शेख फिरीज शेख याच्यावर नंदनवन आणि वाठोळा पोलीस स्टेशन हद्दीत 18 ते 20 गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे. काल रात्री मृतक हा 10 वाजता घराबाहेरून गेला असता परतच आला नाही म्हणून वडील व पत्नी यांनी शोध सुरू केला. शोध घेत असताना सकाळी 5:30 सुमारास मृतदेह स्मिथ बारच्या मागे दिसून आला. मृतकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. मृतकाची पत्नी व वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 परिचयाच्या संशयित आरोपीस अटक केली आहे. हत्येचं कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करीत आहे. आज सकाळी 7:00 सुमारास पोलीस स्टेशनला एक माहिती प्राप्त झाली की वाटोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्मिथ बारच्या मागे एक व्यक्ती मयत अवस्थेत आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी तिथे जाऊन खात्री केली असता स्मिथ बारच्या जवळच राहणारा एक पक्या उर्फ शेख फिरोज वय 22 वर्ष हा मयत अवस्थेत मिळून आलेला आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्या हत्या का झाली याचा शोध घेण्यात येत आहे व आरोपींचा शोध चालू आहे. याच्यामध्ये 2 संशयित इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. यापूर्वी वाटोडा पोलीस स्टेशनच्या अगोदर नंदनवन पोलीस स्टेशन होतं. नंदनवन पोलीस स्टेशन आणि वाटोडा निर्माण झाल्यानंतरचे या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये या मयत व्यक्तीच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळत आहे. तसेच हा मयत व्यक्ती हा स्मिथ बारच्या जवळच खाद्यपदार्थ विकत होता आणि तेथेच तो राहण्यास होता. जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होल्डिंगचे विद्रुपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन केल्या गेलं. भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार समीर मेघे, प्रवीण दटके यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचा विरोध जनसामान्यांमध्ये तो प्रतीक करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आज नागपूर जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आंदोलन करतात. मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या ही आज आपल्याला पाहिला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची मती भ्रष्ट झालेली आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. काही दिवसाच्या आधी त्यांनी युद्धामध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपला पूर्ण परिवार देशासाठी बलिदान केला. त्यांचा त्यांनी पुतळा जाळला आणि ते होत नाही की होत नाही तर ह्याच जिल्हा परिषदेमध्ये सन्माननीय ज्यांनी देशाचा गौरव वाढवला अशा सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदीजींच्या बॅनरवर त्यांनी काळीच पुतली. हा मोदीजींचा अपमान म्हणजे हा देशाचा अपमान आहे, हा भारताचा अपमान आहे आणि हा अपमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे पण माझं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की त्याची मानसिक स्थिती पडताळणी करावी. तो मानसिक रोगी आहे की नाही, जर असेल तर त्याला पागलखान्यात पाठवावे. जिल्हा परिषदेवरती आंदोलन करतो
कुणाल राऊत यांनी शनिवारी जे दुष्कर्म केलेलं आहे, ज्या प्रकारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर काळी पोचली आहे, ही काँग्रेसची वृत्तीच आहे की त्यांना अशा प्रकारच काम सुचतं, स्वतःची पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी कुणाल राऊतांनी केलं. पण ते भाजपचे पंतप्रधान असून ते देशाचे पंतप्रधान आहे, आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही. त्याच्या विरोधात फक्त इथे आम्ही निषेध आंदोलनं करत आहोत. जर का हे लवकर सांभाळले नाही तर आंदोलन अति तीव्र करण्याची आमचा DNA आहे, आम्ही आंदोलन अजून तीव्र करू. भ्रष्टाचाराची मूर्ती म्हणजे सुनील केदार हे आता इक्वेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे, त्यांचा फोटो आम्ही एक्सेप्ट करत नाही, त्या विरोधातही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. दादा आंदोलन करत आहे, काय मागणं आहे? अतिशय निंदनीय कृत्य असं कुणाल नितीन राऊत यांनी केलेलं आहे. माजी ऊर्जा मंत्र्याचा मुलगा तो ऊर्जाहीन आहे, त्यांनी एवढी हिंमत केली कारण त्याचा करवता धनी कोणी औरच आहे. म्हणजे एक नालायक माणूस जो जेलातून आताच बाहेर आला तो त्याला भडकवतो आहे. काल मला माहीत पडलं की काही पत्रकार मित्रांनीच सांगितलं की नितीन राऊत सर की मला हे माहीत नाही, हे मी सांगितलं नाही. याचा का नेता आहे आमच्या पक्षाचा तो त्याला भडकावतो आहे, पण याला समजायला पाहिजे की आपण कोणत्या व्यक्तीच्या विरोधात बोलतोय. विश्वामध्ये ज्याचं नाव आहे, ज्याला सर्व मान्यता मिळाली, असे सर्वश्रेष्ठ पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात बोलतोय. हे निंदनीय कृत्य आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही अशी ग्वाही देतो. झालेलं आहे आणि कुणाल राऊत यांनी हे जे काल जे उपक्रम केलेलं आहे, गाडीमा पासण्यासारखं असं हे जे काम केलेलं आहे, हे निंदनीय आहे. देशाचे पंतप्रधान जे एवढे मोठे यांनी गाजलेलं असं बोलणं करणं खरंच एक चुकीची गोष्ट आहे आणि हे भारतीय जनता पार्टी निश्चितच याचं बिलकुल खपून घेणार नाही आणि हे आंदोलन सतत असं चालत राहणार आणि जोपर्यंत याची शिक्षा प्राधान्यप्रमाणे होत नाही आणि सीयूला अटक होत नाही तोपर्यंत हे कार्यक्रम असं चालत राहणार. त्याच्यामुळे असं कोणीच करू नये आणि एवढा जुना पक्ष काँग्रेस एका नेता असा करतो हे खरंच खूपच निंदनीय आहे. पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात येत आहे. ज्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांचा अपमान काँग्रेसच्या नेत्या कुणाल राऊतनी केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज इथे मोठ्या ताकदीने या आंदोलनात सहभागी झाले आहे. आम्ही सर्व मिळून काँग्रेस व काँग्रेसच्या या सर्व अशा प्रकारच्या निंदनीय कृत्याचा आम्ही इथे त्यांचा आम्ही निषेध. 26 जानेवारी पासून गोवारी समाजाचे 3 उपोषणकर्ते संविधान चौकात उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे, मात्र सरकारने याची दखल घेतली नाही. सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधींनी सुद्धा उपोषण मंडपात भेट दिली नाही म्हणून संतप्त होऊन गोंडगोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार प्रदान करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन केल्या गेलं. यावेळी लाखोच्या संख्येने गोवारी बांधव उपस्थित होते. तरी सुद्धा ही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष देत नाही, परंतु
आम्ही आज या सरकारचे डोळे उघडण्याकरिता ही आंधळी बहिरी सरकार आहे यांना आम्ही आज दाखवून द्यायला आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोंडगवारी समाज किती आहे। म्हणून माझ्या 114 शहीद झाले, 105 शहीद झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनत, माझे 114 शहीद झाले तरीही सरकार झोपलेली आहे। या झोपलेल्या सरकारला आम्ही जागे करण्याकरता इथे आलेलो आहे। जर यांनी आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर येत्या 24 लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही आमच्या औकात दाखवून देऊ। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। संविधान चौकात आज गोंडगोवारी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली। आपल्या न्यायिक हक्कासाठी 114 आदिवासी बांधव शहीद झाले ही न्यायिक मागणी सुप्रीम कोर्टाने देखील स्वीकारली आहे। 1985 जो GR धरून सरसकट गोंडगोवारी बांधवांना आदिवासीत आरक्षण देण्यात यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे असे मत नाना पटोले यांनी स्पष्ट केलं। माझ्या जोडीचा मोबदा मला मिळाला नाही म्हणून तो फसला आणि त्या ठिकाणी फसला असताना त्याला कोणी तहसीलदार पण केला नाही, तहसीलदारचा बाबू पण केला नाही, चपरासी केला नाही। अनेक दिवस तो फसला राहिला, कोणीच लक्ष करत नाही आणि म्हणून त्याच मंडपामध्ये त्यांनी रात्री आपल्याला गळफास त्यांनी मृत्यू केला। तर दोन दिवसाच्या पहिलीची घटना आहे। एकदाही व्यवस्था जेव्हा निर्माण होते लोकशाहीमध्ये म्हणाल की आता आम्ही त्यांना जागा जातो। त्यावेळेच्या सरकारनी आमच्या गोंडवारी समाजाचा ऐकलं नाही, चेंगराचेंगरी झाली। 114 लोक त्या ठिकाणी आमचे त्यांचं बलिदान झालं आणि त्यावेळेस सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झालं आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळायला पाहिजे ही अपेक्षा होती। राज्यात दिवसात बदल झाले पण आमचं पुरावर आम्हाला नाव घेऊन शहीद गोवारी इथे गोंडवारीने लिहिलं गेलं। या ठिकाणी शहीद आदिवासी गोवारी लिहिलेलं आहे, इथं गोंडगोवारी नाही लिहिलं। तर आता मी तुम्ही म्हणते की गोंडगोवारी म्हणा इथं तुम्हाला सांगतो आखरी ही चेष्टा का होत। मी परवा पण आमच्या गोष्टीला सांगत होतो समाजामध्ये जेव्हा आपण राजकारण आणतो बघा की या न्यायिक हक्कासाठी 114 या आदिवासी समाजाच्या लोक शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं। आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे। 1985 जो GR आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे। हा 1985 GR रद्द करून सरसकट या गोंडगोवारी समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्राने व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरचे विद्रुपीकरण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली। आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना 2 PCR दिला आहे। त्यांचे वकील दीपेंद्र जग्यासी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। सदर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली। त्यांना कुहेतून अटक करण्यात आली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या या कृतीचा निषेध केला। विकसित भारत संकल्पना यात्रेच्या प्रसार प्रचारासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात 30 2 बॅनर लावले होते। बॅनरवर वरच्या बाजूला मोदी सरकारची हमी आणि खालच्या बाजूला आपला संकल्प विकसित भारत असे नमूद केले होते। त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील होता। शनिवारी सुट्टीचा दिवस असताना दुपारी 3:30 सुमारास कुणाल राऊत व 30-40 अज्ञात इसम शासकीय इमारतीच्या परिसरात शिरले। त्यांनी दोन्ही बॅनरचे विद्रुपीकरण केले।
मोदी शब्दाऐवजी भारत असे स्टिकर चिटकविले व त्यानंतर काळ्या पेंटने पंतप्रधानाच्या फोटोची विटंबना केली। या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला। त्यांना कुही येथून रविवारी अटक करण्यात आली। त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना 2 दिवसाचा PCR दिला आहे। आमचं इथे एकच म्हणणं आहे की हा भारत सरकारतर्फे हा बॅनर लागला गेला आहे। मला एक विचारायचं आहे की मोदी मोठे की भारत मोठा? भारत। मला एक विषय विचारायचा आहे, व्यक्तिविशेष मोठा या देश मोठा? तर मला अजून एक गोष्ट विचारायचं आहे, काय 2 दिवस अगोदर बजेट इथे आज सुनावला गेला होता, तिथे 30 लाख युवकांची रिक्त जागा आहे असे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं। एक संसदच्या एरियामध्ये 6,000 लोकांना रिक्त जागांना भरू शकता, युवकांना नोकरी भेटू शकते, परंतु फक्त मोदी सरकार, मोदी आपलंही बॅनर करत आहे, भारत सरकारचं काही कुठे नाही। हा पहिला प्रधानमंत्री दिसत आहे तर स्वतःचा व्यक्ती स्वतःची पब्लिसिटी करत आहे, भारत सरकारची काही पब्लिसिटी नाही करत आहे। मोदी सरकारला निषेध आहे, भारत मोठा आहे, मोदी छोटा आहे, हेच बोलून आम्ही इथे बोलत आहोत। समोर पण एक अजून एक बॅनर आहे, त्या बॅनरला मोदी सरकार मुर्दापण। पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत कमाल चौक परिसरात दारू पिऊन मुलींनी धिंगाणा घातला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पाचपावली पोलीस सध्या मुलींचा शोध घेत आहे। सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करण्याच्या त्यांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुलगी आपल्या मित्रांसोबत उशिरा रात्री दारू पार्टी करून येत होती। दरम्यान तिचा तिच्या मैत्रिणीसोबत वाद झाला आणि ते रस्त्यात गोंधळ घालत होती। त्याच वेळेस एक महिला पत्रकार व्हिडिओ बनवत असल्याचं पाहून महिला पत्रकाराला देखील अश्लील शिवीगाळ करू लागली। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पाचपावली पोलीस मुलीचा शोध घेत आहे। मुलींच्या अभद्र वागण्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की राज्यात सत्ताधारी पक्षात गँगवार सुरू आहे। देशमुख म्हणाले, महाराष्ट्राने गुंडशाही राज्य कधीही पाहिले नव्हते, सत्ताधारी सत्ताधारीतच आपसात भांडत आहे, कोणाचे अंकुश आहे की नाही, कायदा सुव्यवस्था बिघडला आहे, पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करणे हे पोषक वातावरण नाही, यावर गांभीरपणाने सत्ताधारी यांनी विचार करायला पाहिजे। म्हणजे सत्ताधारी पक्षामध्येच गँगवॉर लागलं की काय, अशा पद्धतीच्या घटना त्या निमित्तानं होत आहेत तेही पोलीस स्टेशनमध्ये। म्हणजे महाराष्ट्राने अशा पद्धतीचं गुंडशाहीचं जी स्थिती आहे सध्या आहे, अशा पद्धतीचं वातावरण कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं ते आज पाहायला मिळतं। म्हणजे विरोधी आणि सत्ताधाऱ्यामध्ये भांडत नाही, सत्ताधाऱ्यामध्ये त्यांच्याच पक्षामध्ये एक एकनाथ शिंदेच्या गटाचे, दुसरे BJP, म्हणजे कोणाचा अंकुश आहे की नाही या सर्व परिस्थितीवर, या बाबतीत सुद्धा विचार करण्यालायक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची झालेली आहे, कायदा सुव्यवस्थेची झाली आहे। आतापर्यंत कधी ऐकलं नाही की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करायचं, कारण की कोणाचा दबाव नाही, सगळ्यांना सूट आहे की तुम्हाला जे वाटेल ते करा, आम्ही सांभाळून घेऊ। अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्राला पोषक नाही, या बाबतीत सत्ताधारी पक्षांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे। छगन भुजबळ कधीही मराठा समाजाच्या विरोधात बोलले नाही, तरीही कोणीतरी एक व्यक्ती त्यांच्यावर खालच्या स्तरावर चुकीचे आरोप करत असेल तर त्याला प्रतिउत्तर देणं प्रत्येक नागरिकांचं काम आहे। तेच कर्तव्य छगन भुजबळ सांभाळत आहे, म्हणून त्यांचं राजीनामा राज्य सरकारने स्वीकारू नये अशी विनंती OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाळे यांनी केली आहे। आपल्या माध्यमातून माझं सरकारला एकच निवेदन आहे की भुजबळ साहेब कुठलंही चुकीचं काम करत नाही आहे। या राज्यातल्या 60% OBCच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करत आहे।
जेव्हा आंदोलनकर्त्यांकडे वारंवार भुजबळ साहेबांवर टीका होत होती तेव्हा त्या टीकेला उत्तर देणं हे मला आवश्यक आहे आणि माझ्या समाजाचं हितरक्षण करणं माझं कर्तव्य आहे ही भूमिका त्यांना निभावायची होती म्हणून त्यांनी सरकारला राजीनामा सादर केला असेल आणि तो राजीनामा सादर करून आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. परंतु ही भूमिका मांडत असताना त्यांनी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. वारंवार ते सुद्धा आणि आम्ही सुद्धा एकच म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे. परंतु आमचा हा परंतु शब्द महत्त्वाचा आहे की आम्हा OBCला जे 27% आरक्षण मिळतं त्या 27% आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये. OBCतून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येऊ नये. ही भूमिका मानून जर आम्ही आमच्या या 60% असलेल्या OBC समाजाचं हितरक्षण करत असेल, संविधानिक अधिकाराचं रक्षण करत असेल, तर त्याच्यामध्ये वावगं काय? ते कधी मराठा समाजाच्या विरोधात बोलले नाही. आणि म्हणून त्यांच्यावरती जर कोणी एक व्यक्ती वारंवार खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये बोलत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती विविध व्यक्तींकडून लावल्या जात असेल, तर त्याला प्रतिउत्तर देणं या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य ते पार पाडत आहे. म्हणून त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारू नये हेच निवेदन मी आपल्यामार्फत करीन. आणि जर तशा प्रकारची वेळ आली आणि या भुजबळ साहेबांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर या राज्यातील प्रत्येक OBC आजही आणि उद्यासुद्धा भुजबळ साहेबांच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहील आणि त्यांचा बचाव करेल. रेकॉर्डवरील आरोपीची चाकू भोसकून हत्या, नागपुरात हत्येचं सत्र सुरूच. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या होल्डिंगचे विद्रुपीकरण, संतप्त भाजपचे जिल्हा परिषदेपुढे धरणे. गोवारी समाजाचा रस्ता रोको आंदोलन, लाखोच्या संख्येने गोवारी बांधव रस्त्यावर. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.